नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज तुमच्यासाठी मस्त असा गरमागरम मसाले भात घेऊन आलेली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे जाऊया. त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी पाहूयात. याच्यासाठी मी लागणारं साहित्य दाखवते. याच्यामध्ये मी एक मोठी वाटी वाटाणे घेतलेले आहेत सोलून, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. एक मोठ्या आकाराचा कांदा, तो मी कट करून घेतलेला आहे उबा. दोन तीन हिरव्या मिरच्या, लसणाच्या 5-6 पाकळ्या आणि एक टोमॅटो. आता गॅस पेटून त्याच्यावरती कुकर गरम करायला ठेवायचा आहे. कुकर हा व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल ॲड करायचं आहे. तेलही व्यवस्थित गरम झालं की आता आपण पुढची स्टेप पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे ॲड करायचं आहे. ते व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी उभ्या कट करून घेतलेल्या होत्या ते ॲड करायच्या आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता या स्टेपला याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत. कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तो एक 1/2 मिनिट परतून झाला की आता आपण याच्यामध्ये एक सोलून घेतलेला आणि कट करून घेतलेला मीडियम आकाराचा एक बटाटा टाकणार आहोत. तुम्ही जेवढ्या पाहिजेत तेवढ्या त्याच्यामध्ये भाजी टाकू शकता. मी याच्यामध्ये एक वाटाणे टाकलेले आहेत. आता या स्टेपला याच्यामध्ये एक टोमॅटो आणि टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. 1-2 मिनिट व्यवस्थित हलवून झालं की आता याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. मी 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. याने चव खूप छान लागते. तुम्ही हे ॲड करा त्याच्यामध्ये. आता हे 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण जे तांदूळ घेतले होते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 वाटे तांदूळ, तेही याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि आता खूप सारी कोथिंबीर याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती. आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून कुकर थंड होऊन द्यायचा आहे. आता थंड झाल्यावरती चेक करून बघूयात आपला राईस शिजलेला आहे का. मस्त असा आपला मऊसूत साईल शिजलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतर सीझनमध्येही राईस छान लागतो, पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये आणखीनच भारी लागतो. याच्यासोबत मी थोडंसं दही दिलेलं आहे. तुम्ही कोशिंबीरही देऊ शकता. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा आणि तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला. आणि माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.